रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात एका ऑडी कारनं काही वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही, मात्र वाहनाचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणाचं CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. ही कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे. आधी कारची नंबर प्लेट काढून ठेवल्याचं दिसून आलं, मात्र नंतर ही नंबर प्लेट कारमध्येच असल्याचं पोलिसांना आढळून आलं. अपघात घडला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती, मात्र तेव्हा कारमध्येच होते अशी माहिती आता समोर आली आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकार परिषदेत या घटनेसंदर्भात तपशील दिला आहे. बघूया काय म्हणाले ते. त्याच्यामध्ये 9 तारखेच्या रात्री 12:30 वाजताची घटना आहे. त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते. त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती. त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं. त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते. त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमवार हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते. त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं, त्यांची चौकशी केली आहे. त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे. गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजू जे सीट आहे फ्रंट साईडला बसलेलं होतं असं झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे. गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायरसुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता. त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होतं. नाही, असं कोणताही राजकीय दबाव नाही आहे. जे आम्ही इन्क्वायरीच्या पद्धतीने कायदेशीर जी प्रक्रिया आहे आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत. नाही, असं काही दिसलं नाही आम्हाला. CCTV फुटेज तर आमच्या COC किंवा प्रायव्हेट आम्ही सगळीकडून सर्च करत आहोत. त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला झालं नाही की CCTV फुटेज कुठं डिलीट केलेलं. त्याच्यामध्ये ते हॉटेल सेंटर पॉईंटच्या चौकामध्ये ह्या ॲक्सिडेंट घटना झालेली आहे आणि गाडी कुठून नेमकी निघालेली होती ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोरी या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत होतो त्याच ठिकाणी केलं आहे की इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने करतो. ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाटे अर्ली मॉर्निंगला, ज्यावेळेस ते तहसीलच्या आधीमध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केली होती. त्यामुळे कोणताही आरोपी आपण तत्काळ जरी कुणी मिळालं कुणीही लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणं. चालक अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनीही चौकशीसाठी बोलवलं होतं. चौकशी झाली आहे, चालकाला अटक केली होती, रात्री उशिरा त्याला जामीन देण्यात आला आहे असं मदने म्हणाले. दरम्यान अपघातावेळी संकेत बावनकुळे कुठे बसले होते याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. कार अर्जुन हावरे चालवत होता तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि तिसरी व्यक्ती रोनित चित्तमवार मागच्या सीटवर बसले होते. याशिवाय अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जमावानं त्यांना अडवलं व काहींनी मारहाणही केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र संकेत बावनकुळेंना मारहाण झाली किंवा नाही याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. या घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बघूया काय म्हणाले ते. माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे. कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आतापर्यंत बोललो नाही. त्यांना जे आढळेल CCTV किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे. कोणी राजकारणाचा असो कोणी असो, पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, CCTV सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे. सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही, मी परमेश्वराचे आभार मानतो. पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं.